काही अज्ञात इसमांनी मिताली आणि वनिता चित्रे यांच्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये मितालीला तिचे प्राण गमवावे लागले आणि वनिताबाई थोडक्यात बचावल्या. चौकशी दरम्यान आम्हाला एक गोष्ट समजली, ती म्हणजे सासू आणि सुनेचं अजिबात जमत नव्हतं. त्याच चौकशी दरम्यान आम्हाला एक महत्वाची गोष्ट समजली, ती म्हणजे मितालीच्या घरातल्यांनी हुंडा दिला नाही ही गोष्ट वनिता चित्रे यांच्या मनामध्ये घर करून राहिली होती. शिवाय वनिताबाईंनी मितालीला धमकी सुद्धा दिली होती की मी तुझ्याकडनं हुंडा नक्की वसूल करेन, ज्यासाठी शेजारीच एकट्या राहणारे सुरकर काका यांची त्यांनी मदत घेतली. ही टीप लागताच आम्ही वनिता चित्रे यांच्या घराची झडती घेतली आणि त्यानंतर सुरकर काका यांच्या घराची झडती घेतली, ज्यामध्ये आम्हाला हे सोन्याचे कानातले सापडले जे मितालीचे आहेत. तुम्हाला माहित आहे का, हुंडा घेणं आणि हुंडा घेण्यासाठी मदत करणं दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे, हे माहित आहे सर? असंही किती आयुष्य उरलंय त्यांचं, उरलेलं आयुष्य जेलमध्ये काढतील. साहेब, मी हे बाईंच्या सांगण्यावरून केलं. मी एकदा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा ना तिच्या कानातल्या ना हात काय लावला तर वस्कन अंगावर खेकसली. जाऊ द्या वहिनी, तुम्ही लक्ष देऊ नका. दुर्लक्ष करून कसं चालेल, एकदा ना अद्दल घडवायलाच हवी, म्हणजे पुढल्या वेळी असं करताना विचार करेल ती. आपण एक काम करूया, मितालीच्या नकळत तिचे कानातले मी आणते आणि तुमच्याकडे ठेवायला देते. म्हणजे तुम्ही चोरी करणार? अहो चोरी कशी काय, आपल्याच घरातली वस्तू घेणं म्हणजे चोरी होतं का? ठरलं तर मितालीचे कानातले मी आणून देते तुमच्याकडे. वस्तू दे तिला काही दिवस शोधत. तुम्हीच म्हणता ना मदत लागली की मोकळेपणाने सांगा म्हणून. आता मी मदत मागते तर नकार का देताय तुम्ही? अहो मॅडम माझं ऐका ना, अहो ऐका ना, मी खरंच काही केलेलं नाहीये. ही चोरी आहे हे भासवण्यासाठी तुम्ही किचनची काच फोडली आणि त्यामध्ये तुम्हाला हे लागलं काय? मॅडम मी खरंच सांगते, मी मितालीचा खून नाही केला हो. भणभण, आता जे काय पुढचं बोलायचं ना सगळं पोलीस स्टेशनला चला. मॅडम मॅडम माझी आई असं करू शकत नाही. मिस्टर महेश, अजून काय पुरावा हवाय तुम्हाला? एक्सक्यूज मी, मिताली चित्रे कुठे राहते इकडे? तुम्ही कोण तिच्या? ऍक्च्युली मी तिची फ्रेंड आहे, आम्ही ऑफिसला एकच कारणी येतो जातो. आज ती आली नाही म्हणून मी तिला कॉल पण केला, पण तिने कॉल रिसीव्ह केला नाही म्हणून आम्ही दोघे तिला भेटायला आलो इकडे. काही प्रॉब्लेम झालाय का? हे त्यांचे मिस्टर महेश, यांना विचारा.